महिलांच्या सुरक्षेविषयी अनेक प्रश्न समोर येत असले तरी त्याने घाबरून जाण्याची गरज नाही तर योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. सध्या नवरात्र सुरू असल्यानं महिला सुरक्षा हा मुद्दा समोर आला असून याबाबत परिसंवाद NMMTच्या मुख्यालयात पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला होता. यावेळी अनेक सूचना पोलिसांच्या तर्फे देण्यात आल्या. बसमध्ये CCTV बसवणं, GPRS प्रणाली कार्यान्वित करणं, तसंच वाहक आणि चालक यांच्या मोबाईलमध्ये प्रतिसाद ऍप कार्यान्वित करणं, महिला मुलींची छेडछाड झाली तर वाहक चालकानं काय करायचं, संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली, बसमध्ये बेवारस वस्तू आढळली असता काय करणं, तसंच आणीबाणीच्या वेळी काय करावं याबाबत उपयुक्त माहिती देण्यात आली. महिलांच्या आणि मुलांच्या, लहान मुलांच्या आणि त्याप्रमाणे वयस्क मंडळींच्या सुरक्षितेबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या बसमध्ये जर कोणती संशयास्पद वस्तू आढळून आली तर तेव्हा काय ॲक्शन घ्यायची आहे याबाबत सूचना केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या बसमध्ये जर कोणी संशयित प्रवासी असेल तर त्याबाबत पोलीस रूम, कंट्रोल रूमला कळविणे किंवा पोलीस अधिकाऱ्यांना कळविणे याबाबत त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरवर्षी मी माझ्या आभार प्रशासनाला सांगितले की आम्ही दरवर्षी 2 वेळेस प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतो. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव केला जातो, परंतु पोलिसामार्फत प्रशिक्षण देण्याचा हा पहिलाच कार्यक्रम होता. आपण रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये पोलीस, RTO या वेगळ्या मान्यवर यांच्या मार्फत आपण त्यांना प्रशिक्षण देतो, पण हे प्रशिक्षण थोडं वेगळ्या धाटणीचं होतं आणि याच्यामुळे निश्चितच कर्मचाऱ्यामध्ये चांगली भावना पण आहे आणि ते चांगलं आत्मसात पण करतील आणि याचा उपयोग करून घेतील. खूप चांगलं आहे, खूप असं नियमित हे झालं पाहिजे आणि आम्हाला खूप चांगलं एन्जॉय वाटतं. आम्ही ऐकायला पण खूप बरं वाटतं आणि आमच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. नेहमी प्रशिक्षण घेत राहावं 6 महिन्यात. आम्हाला 3 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरपासून मार्गदर्शन केलेलं आहे, खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आयुक्तांनी चांगल्याप्रमाणे आम्हाला हे दिलेले आहे, त्याप्रमाणे आम्ही वागू. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जयतपालसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.